मी पंचायत समितीला सुद्धा मागच्या एक मत मागितलं होत. आमच्या अनिलला पाडण्याचा प्रयत्न केला, पाडलं. एक मत घ्याला द्या आणि एक मत आम्हाला दुसऱ्याला द्या म्हणून, बरोबर आहे का? काही मंडळींनी विधानसभेला तोच प्रयोग केला. सत्यजित पाटणकरांना मत देऊ नका, परंतु या गद्दारांना आता खड्यासारखं बाजूला ठेवलं पाहिजे. आज तसं पाहायला गेलं तर 100 देसाई सुद्धा अशा गद्दारांना उभा करत नाहीत हे वेळोवेळी दिसून आलेलं या तालुक्यामध्ये. त्यामुळे तो मध्येच कुठेतरी लटकत राहतो, ना इकडं ना तिकडं. परंतु मतदार जागरूक आहे, मतदार याचा विचार करत असतो. निश्चितपणे आपल्याला सुद्धा चांगले दिवस येणार आहेत. आज महाराष्ट्रामध्ये असं वातावरण आहे की उद्या निकाल काय लागेल हे कुणाला माहित नाही. उद्या कुठला पक्ष कुठल्या पक्षाबरोबर जाईल हे कुणाला माहित नाही. उद्या कुठला नेता कुठल्या पक्षात जाईल हे कुणाला माहित नाही. परंतु अशा परिस्थितीत आपण स्वतः मात्र विचाराने पक्क राहून प्रामाणिक नेत्याच्या मागे ताकद उभी केली पाहिजे. थोडासा रमेश रावच्या इथं घोटाळा झाला होता मध्यंतरी काळात, कारण त्यांची ग्रामपंचायत ते सरपंच असताना सुद्धा मी पाहिलेली आहे, सरपंच नसताना सुद्धा पाहिलेली आहे, आणि आता परत सत्ता आल्यानंतर सुद्धा पाहतोय. योगायोगाने आम्हा दोघांना एकत्र पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती, आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून या पाण्याच्या प्रश्नाची जी समस्या होती याला कुठेतरी मार्गी लावण्यासाठी आपण सुरुवात केली होती. त्यावेळेस रमेशराव मला वाटतं भारत निर्माण योजना म्हणून या योजनेचं नाव होत. त्यानंतर याच योजनेचं नाम आता ही जलजीवन म्हणून करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, वास्तविकता जर आज आपण पाहिली तर पंचायत समिती जिल्हा परिषद हा पाया असतो विकासाचा. ज्या वेळेला ही नवीन योजना जाहीर झाली तेव्हा सुरुवातीला लोकांकडे जात असताना काहीतरी नवीन काम आपल्याला घेऊन गेलं पाहिजे या दृष्टीने पंचायत समितीच्या सदस्यांना सभापतींना आम्ही घेऊन बसलो होतो. राजाभाऊ शेलार होते, प्रताप भाऊ होते, बरोबर का प्रताप भाऊ? आपण प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या त्या जिल्हा परिषदेच्या आपल्या आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली होती. आणि माहित आहे, कारण ही आमची प्रथा आहे, जरी एखादा उमेदवार पंचायत समिती जिल्हा परिषदेला जरी पडला तरी आम्ही त्याला बाजूला टाकत नाही, आम्ही विकासाच्या मध्ये त्याला सामील करून घेतो. आणि डाकवेला सुद्धा त्या बैठकीला आम्ही बोलवलेलं होतं की आता लोकांपर्यंत आपल्याला जायचं, ही योजना तर आलेली आहे आणि या योजनेचं महत्व आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषद गटात पंचायत समितीच्या घरात जाऊन आपल्याला सांगायचंय. या दृष्टीने आपण दोन बैठका घेतल्या पाटणमध्ये, पंचायत समितीमध्ये घेतली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात घेतली. सगळ्या कार्यकर्त्यांना आपण सूचना दिल्या की जिथं जिथं ग्रामपंचायती आपल्या आहेत तिथं तिथं प्रामुख्याने प्रयत्न करा आणि आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात पुढचे 25 एवढा काय निधी लागेल, एवढा काय इन्फ्रास्ट्रक्चर लागेल याकरता आपण सर्वे करून घ्या आणि प्रस्ताव लगेचच्या लगेच तयार करा. कारण कुठलीही योजना सुरू झाली की सुरुवातीला त्या योजनेला भरपूर पैसे येतात, प्रस्ताव कमी येतात, म्हणून जे प्रस्ताव पहिले येतात ते पदवीचे मान्य होतात. आणि या उद्देशाने आपण त्या योजनेचा प्रस्ताव करण्यासाठी सुरुवात केली. जिल्हा परिषद वाईज राजाभाऊ शेलारांनी बीडीओना घेऊन बैठका सुद्धा घेतल्या होत्या.
कारण बरेच ठिकाणी आम्हाला अडचण लक्षात आली की जेही कमी होते, काही पद रिक्त होती आणि इस्टिमेट होत नव्हते, काही ठिकाणी ग्रामसेवक सहकार्य करत नव्हते. या ग्रामसेवकांना समोर बोलून आपण हे सगळे प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेकडे दिले. आणि दुसरा टप्पा जो आहे काय निधीच्या ह्याच्यावरती हे अवलंबून होत. काहींचं प्रेझेंटेशन जिल्हा परिषदेच्या नंतर पुण्यात होतं आणि पुण्याच्या नंतर मुंबईला होत होतं. जसा जसा निधी वाढत जातो तसं ह्याला मंजुरी पुढं पुढं येत जाते. खासदार साहेबांनी सुद्धा शिफारसी केल्या, निश्चितपणे आपल्याला चांगल्या प्रतीने आणि बहुसंख्य जिल्हा या योजनेचा फायदा या पाटण तालुक्यामध्ये झाला. आज शेवटी पाटण तालुक्याला श्रेयवाद काही नवीन नाहीये. बाबांनी मला सांगितलं की एकदम 100 काहीतरी योजनेच 240 वर योजनेच ई भूमिपूजन मारूळ सुद्धा केलंय, मावशी सुद्धा केले. परंतु हे काय नवीन नाही आपल्या तालुक्यामध्ये. 2-2 भूमिपूजन घेण्याची प्रथाच आहे. परंतु इथं नवीन ई भूमिपूजन ही संकल्पना सुरू झाली. ठीक आहे, श्रेय घ्यायचं तर घेऊ देत, काय हरकत नाही. परंतु ज्यांनी कष्ट केलेले आहेत या योजना राबवण्यासाठी, ज्यांनी उन्हा ताराची पर्वा न करता ते इंजिनियरांना घेऊन खेळपाटे मारलेले आहेत, यांचं सुद्धा यामध्ये श्रेय आपण नाकारून चालणार नाही. आज विकास होत असताना विकासी प्रक्रिया ही न थांबणारी प्रक्रिया आहे. राजकारणामध्ये दिवस बदलत असतात. आज सत्ता कुणाची असेल, उद्या सत्ता तिसऱ्याची असेल, परंतु विकास हा चालू राहतो. परंतु विकासाच्या बाबतीत जर पाटण तालुक्याचा जर आपण विचार केला तर विकासाचा पाया हा विक्रमसिंह पाटणकरांनी पाटण तालुक्यामध्ये घालून दिलेला आहे, हे आपल्याला माहीत आहे. कुंभारगाव जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा रस्ते करत असताना 3-4 रस्ते असे झालेले आहेत की ते सुरुवातीपासून केलेले आहेत, म्हणजे माती कामापासून सुरुवात केलेली आहे. त्या गावांमध्ये पाऊल वाटा होत्या, अशा ठिकाणचे सुद्धा रस्ते विक्रमसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून झालेले आहेत. मग वरच्या वाडीला जात असताना मी वरेकर वाडीला सुद्धा आमची चर्चा झाली की जयंत पाटील साहेबांना बोलवून आपण या ठिकाणी भूमिपूजन घेतलं होतं सुरुवातीला. शिवेवाडी पाटीलवाडीच सुद्धा तोच तसंच आहे. रस्ताच नव्हता त्या ठिकाणी, मूळ रस्त्याचा पाया आपण घातलेला. आज रस्ता मूळ रस्ता झाल्यानंतर मित्रांनो त्याच्यावरती डांबर पडतं, खडीकरण होत, खडीकरण झालं की परत खड्डे पडतात आणि परत खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा डांबरीकरण होत असत. परंतु आज या ठिकाणी लक्षात येत आहे की मूळ रस्ता करत असताना त्या रस्त्याच्या उद्घाटनाला एवढा खर्च झाला नव्हता, तो आज खड्डे बुजवत असताना नुसता वरचा थर द्यायला काही मंडळी करतात. माणसं गोळा होत नाहीत म्हणून जेवणावळी घालतात, कारण लोकांना माहित आहे की मूळ रस्ता कुणी केलेला आहे आणि वरचे नुसते खड्डे भरण्याचं काम कोण करतंय. परंतु आज ज्या प्रकारामध्ये पाटण तालुक्यामध्ये काम चालू आहे की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, आज जो विकास येतोय हा नक्की जनतेसाठी विकास येतोय का काय ठराविक कॉन्ट्रॅक्टरांसाठी विकास येतोय हा प्रश्न आज आपण विचारला पाहिजे आहे लोकांना, याची चर्चा आपण केली पाहिजे आहे. आज जर आपण पाहिलं तर 35 वर्ष जे कोण काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत, दादांच्या वेळेचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, आज सुद्धा ते मोटरसायकल वरती फिरतात,
आणि या 5 वर्षामध्ये जे नवीन कॉन्ट्रॅक्टर निर्माण झाले ते कसल्या कसल्या गाड्यातून फिरतात आणि कसे कसे ग्रामपंचायतीला येऊन पैसे देतात हे तुम्ही आम्ही मंडळींनी पाहिलेलं आहे. याचा सुद्धा विचार मित्रांनो झाला पाहिजे. परंतु पाटण तालुक्यातील मतदार हा पैशा आणि सत्तेच्या पुढे भीक घालणारा नाहीये. आज ठीक आहे काय खोके आले असतील, काय मंडळींना भीती वाटती की आता निवडणुकीला हे खोके आले तर काय होतील, लोक आपल्या बरोबर राहतील का, दारू येईल, मटण येईल, पैसे येतील. परंतु आज सुद्धा पाटण तालुक्यातील मतदार हा जागरूक आहे. आजचा उदाहरण या ठिकाणी मी सांगतो की तारळ्याची सोसायटी भरमसाठ पैसा विरोधकांनी ओतलाय, परंतु आज नुकताच निकाल लागला, 10-3 ती सोसायटी आपण घेतली. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या माग अजून सुद्धा पाटण तालुक्यातील मतदार हा उभा राहिलेला आहे. मित्रांनो हे जर आपल्याला थांबवलं नाही, सत्तेतून पैसा आणि पैशेतून सत्ता, तर सर्वसामान्य माणूस पुन्हा राजकारणात दिसणार नाही. सर्वसामान्य माणूस सुद्धा विचार करेल आता आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं का नाही, ग्रामपंचायतीला किती पैसे लागतात हे तुम्हाला माहित आहे, पंचायत समितीला किती पैसे लागतात हे आपल्याला माहित आहे, जिल्हा परिषदेला किती पैसे लागतात हे आपल्याला माहित आहे. परंतु सर्वसामान्य माणूस हा पदाधिकारी झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने आता ही जागरूकता झाली पाहिजे. आज अख्ख्या राज्यामध्ये एकच चर्चा आहे, ही चर्चा म्हणजे गद्दारीची चर्चा आहे. गद्दारी कशा कशामुळे झाली मित्रांनो, गद्दारी आणि बंडामध्ये सुद्धा फरक असतो. जो उपाशी पोटी असतो तो बंड करतो आणि भरलेल्या पोटी जो कोण निष्ठा बदलतो त्याला गद्दारी म्हणतात. आज या सगळ्यांची पोट भरलेली होती, काही मंत्री होते, तरी सुद्धा या मंडळींनी अजून काहीतरी मिळावं म्हणून ही गद्दारी केलेली आहे. मित्रांनो गद्दारीचा इतिहास सगळीकडे असतो, परंतु लोक जागरूक राहिले पाहिजे, या गद्दारांना समोर आपण उभा केलं नाही पाहिजे. आज गद्दारी कुठं होत नाही, कुठल्या निवडणुकीत होत नाही, ग्रामपंचायत गद्दारी होती, काही मंडळींनी पंचायत समितीला सुद्धा मागच्या एक मत मागितलं होत, आमच्या अनिलला पाडण्याचा प्रयत्न केला, पाडलं, एक मत ह्याला द्या आणि एक मत आम्हाला दुसऱ्याला द्या म्हणून, बरोबर आहे का. काही मंडळींनी विधानसभेला तोच प्रयोग केला, सत्यजित पाटणकरांना मत देऊ नका. परंतु या गद्दारांना आता खड्यासारखं बाजूला ठेवलं पाहिजे. आज तसं पाहायला गेलं तर 100 देसाई सुद्धा अशा गद्दारांना उभा करत नाहीत हे वेळोवेळी दिसून आलेलं या तालुक्यामध्ये. त्यामुळे तो मध्येच कुठेतरी लटकत राहतो, ना इकडं ना तिकडं. परंतु मतदार जागरूक आहे, मतदार याचा विचार करत असतो, निश्चितपणे आपल्याला सुद्धा चांगले दिवस येणार आहेत. आज महाराष्ट्रामध्ये असं वातावरण आहे की उद्या निकाल काय लागेल हे कुणाला माहित नाही, उद्या कुठला पक्ष कुठल्या पक्षाबरोबर जाईल हे कुणाला माहित नाही, उद्या कुठला नेता कुठल्या पक्षात जाईल हे कुणाला माहित नाही. परंतु अशा परिस्थितीत आपण स्वतः मात्र विचाराने पक्क राहून प्रामाणिक नेत्याच्या माग ताकद उभं केली पाहिजे. पक्ष कुठला असेल काय असेल हे पुढचं पुढं, परंतु निष्ठा ठेवत असताना आजपर्यंत आपण सगळ्यांनी विक्रमसिंह पाटणकरांच्या माग ताकद उभी केली आहे. विक्रमसिंह पाटणकरांनी सुद्धा आजपर्यंत खासदार श्रीनिवास पाटील साहेबांना साथ दिलेली आहे, पवार साहेबांना साथ दिलेली आपण पाहिलेली. आज जर आपल्याला पाटण तालुक्याचं राजकारण हे जर जिवंत ठेवायचं असेल
आणि पाटण तालुक्याच्या राजकारणाला कुठलाही कलंक लागू देण्याचं जर आपण कलंक पुसून काढायचे मित्रांनो, लागून आता लागलेले आहेत कलंक महाराष्ट्रामध्ये, आपल्या सुद्धा तालुक्याचं गद्दार बनून नाव आलेलं आहे, त्यामुळे आता हा कलंक पुसून काढणं हे तरुणांच्या हातात आहे, नुसतं तरुणांच्या हातात आहे असं म्हणून सुद्धा चालणार नाही, ज्येष्ठ मंडळींनी यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आज विकास कुठेही थांबलेला नाहीये, आज सत्तेत जरी आपण नसलो तरी सुद्धा खासदार साहेबांच्या माध्यमातून आज विकास आपल्याला काही ना काहीतरी पोचत चाललेला आहे, परंतु तालुक्यातील माणूस हा वैचारिक आहे आणि ज्यावेळेस माणूस वैचारिक असतो त्यावेळेस पैसा विकास हे समोर काही दिसत नसतं, फक्त आपण कुणाबरोबर जातोय, आपण कुणाच्या मागे जातोय आणि हा तालुका आपण नक्की कुणाच्या ताब्यात देतोय विकासासाठी, याचाच विचार इथं पुढे हा मतदार निश्चितपणे करेल. आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मूळ विषय ज्यावेळेस आपण टीव्ही बघत असतो हा बाजूला राहतो, आज महागाईच्या संदर्भात कोणच बोलत नाहीये, आज भ्रष्टाचाराच्या संदर्भात कोणच बोलत नाहीये, काँग्रेस पक्षाने 70 वर्ष लावले गॅस सिलेंडर 450 रुपये वरती न्यायला, या मंडळींनी 4.5 वर्षात 1000 वर गॅस सिलेंडर नेले, आज किती आहे 1150 रुपये 7 वर्षात, काँग्रेसच्या 70 वर्षात पेट्रोल 60 रुपये आणि डिझेल 40 रुपये वरती गेलं होत, आज 7 वर्षात किती झाले 100 च्या वर झाले. आपलं शासन होत त्यावेळेला आपण मंडळी 3 महिन्यात ना एकदा लाईट बिल भरत होतो, बरोबर आहे का? आता जेवढं लाईट बिल 3 महिन्यात ना एकदा भरत होतो तेवढं आपण महिन्याला भरतोय, 800 दिन